हाय, वेलकम टू माय चॅनल. आज गणपतीचा तिसरा दिवस. सकाळी नेहमीप्रमाणे अथर्व आणि अनुष्का उठून सगळं उरकून त्यांनी गणपतीची आरती घेतली. शाळेतल्या सगळ्या मित्रांना त्यांनी बोलवलं होतं आणि छानपैकी आरती करून ते दोघं शाळेत गेले. आणि मग मी माझं राहिलेलं काम उरकायला घेतलं, कारण आज गौरी येणार होत्या ना, त्यामुळं थोडंसं गडबड होती. म्हणून म्हटलं आधी सगळं स्वयंपाकाचा कार्यक्रम उरकून घ्यावं, घरातला सगळा कार्यक्रम उरकून घ्यावं, जेणेकरून मग पुढच्या कामांसाठी मी थोडी फ्री राहील. ॲक्च्युली यंदा मला काही गौरी अशा खूप अशा सजावटीसहित नव्हत्या हे करायच्या, फक्त ताटातच पुजायच्या होत्या, कारण आईंना जाऊन 8 महिने झाले होते. त्यामुळं मी पहिल्यांदा माझ्या गौऱ्या घरात घेतल्या. त्यासाठी आमच्याच घराच्या जवळच्या आमच्याच भावकीतल्या सगळ्या लेडीज, माझ्या जावा, माझ्या सुणा, सगळी नाती लागतात, त्या सगळ्या आलेल्या होत्या. आणि मग आम्ही गौऱ्या घरात घेतल्या. सगळ्यांना कामावर काहीची गडबड होती, त्याच्यामुळं कोणी असं छानपैकी साडी असं घालून नव्हतं आलेलं. जसं आहे तसं सगळ्या लेडीज एकमेकींच्या घरी जाऊन गौऱ्यामध्ये घेतात, कारण की आज 3 वाजेपर्यंतचाच मुहूर्त होता, त्यामुळं सगळ्यांचीच गडबड चालू होती की गौऱ्या किमान दरवर्षी काही मुहूर्त असतात ठरलेले, त्यावेळेतच गौऱ्या आतमध्ये घ्यायच्या असतात. नेहमीप्रमाणे सगळं व्यवस्थित तयारी झाली आणि गौऱ्या माझ्या आतमध्ये आल्या. हळदीकुंकाच्या पावलांनी, धनधान्याच्या पावलांनी, गुरुढोरांच्या पावलांनी, पोरासोरांच्या पावलांनी, अशा विविध प्रकारच्या पावलांनी गौऱ्या माझ्या घरात आल्या. मला नुसते नाचावते सारखी, मी बघत असते तुझ्या सारखी कशी नाचते काय करते, सगळा रोडवर अडावती. कुठला रोड अडवला? फाट्या बस नाही का बोलवलं तसं लवकर घ्या, कारण की ना मला पण कमी टाकलं जायचंय. मस्त आहे रे, चल खाली असं आता खाली खाली चालू सर. चांगली गमतून बोलतीये माझ्या यंदाच्या गौऱ्या माझ्या घरात आल्या. धनधान्याच्या पावलांनी, हिरामोत्यांच्या पावलांनी, असंच मग आम्ही सगळ्यांच्या घरी जाऊन सगळ्यांच्या गौऱ्यांचं आव्हान आमच्या ज्यांच्या त्याच्या घरामध्ये घेतलं. बोला की माग आहे गुराढोरांच्या पायी, पोरासोरांच्या पायी. गावाकडं राहण्याचा हा सगळ्यात मोठा फायदा असतो की कोणताही सणवार असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर सगळी भावकी एकत्र येते आणि खूप सण छान साजरे होतात, त्यामुळं सणांना एक वेगळंच रूप येतं. कारण की आपण जेव्हा असं घरापासून किंवा आपल्या शहरापासून लांब राहतो ना, तेव्हा ह्या काही गोष्टी मिळत नाहीत. सो आता मी चालली आहे कविताकडं. कविता म्हणजे माझं जे जुनं घर आहे त्याच्याजवळच राहते आणि हे माझं जुनं घर. कविताचं डेकोरेशन करायचं होतं, यंदा माझ्याकडे नव्हतं, त्याच्यामुळं कविताने आधीच 4 दिवस बुकिंग करून घेतलं होतं की मला डेकोरेशन ठीक आहे. म्हटलं मग आम्ही ठरवलं की डोहा जेवणाचा सेटअप करायचा. त्यासाठी मी स्वतः बसून पहिल्यांदा बघत होते की नक्की गौराई कशी बसवायची आणि कसं काय सेटअप करायचं आहे त्यामुळं. आणि आज कविता पाहुणी होती, त्याच्यामुळं थोडंसं ती सई आणि मी दोघीच काम करत होतो आणि कविता आम्हाला इन्स्ट्रक्शन देत होती कसं कसं काय 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 करायचं ते. पहिल्यांदा
सुद्धा ज्या मानाच्या दोन गौऱ्या आहेत त्या बसवून घेतल्या. साडी ॲक्च्युली गौराई जी डोहा जेवण्यासाठी बसवायची होती तिची घेऊन होती, त्यामुळे मग ह्या साडींचे कलर थोडेसे डिफरंट घेतले. आणि आता सध्या ट्रेंड चालला आहे ना आपला बाई पण बाहेर देवाचा, सो मी ठरवलं की साडी पण त्या पद्धतीनेच तिला नेसवायची. सगळं झाल्यानंतर फायनल आमची जी मेन गौरी होती म्हणजे जिच्यावरती सगळं डेकोरेशन डिपेंड होतं त्या तिचं सेटअप करायचं आमचं चाललं होतं. पहिल्यांदा मी थोडंसं बेबी शॉवरसाठी म्हणून बॉल यूज केला पण तो काही सेट झाला नाही. देन मग मी ठरवलं की आता दुसरा पण काहीतरी यूज करू शकतो, त्यामुळं मी एक स्टीलचं एक घम्याल्यासारखं एक होतं ते यूज केलं मी. आणि मग ही माझी गौराईनी कशी बशी तिला सेट करून बसून घेतली. पण ॲक्च्युली खरं सांगायचं तर बराच त्रास पडला गौराई सेट करताना, कारण की ते घमायला चार वेळा ते घसरत होतं. पण
ठीक आहे की आम्ही पहिल्यांदा त्याला सुतळी लावून घेतली आणि त्याच्यावरती सेलो टेपनी पॅक करून टाकलं. मग त्यामुळे ती बिलकुल ते घमेला हल्ला नाही. आणि जिथं आपण ते पेढातर्फी ठेवणार ना त्याच्याच टेबलवरती मग हे बाकीचे टॅग ठेवायचे. मग कोणाला हवे असेल ते घेऊन ते सोबत फोटो काढते. आता माझी अगो बाय माझा ताव तरते. फायनली डोहा जेवणाचा सेटअप झालेला आहे आणि उद्या तुम्ही नक्की आमच्या घरी हळदी कुंकाला या आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की डेकोरेशन कसं झालेलं आहे. आणि उद्या आपण तिचं सगळं डोहा जेवणाचं साहित्य ठेवून पुन्हा एकदा मी शॉर्ट्स आणि ब्लॉग टाकेल तो पण तुम्ही नक्की बघा. थँक्यू. हा सुंदरसा सेटअप मी कुठेही यूट्यूबला वगैरे कुठेच न बघता केला आहे. सो कसा वाटला हा डोहा जेवणाचा देखावा मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच माझ्यासोबत राहा. थँक्यू. थँक्यू सो मच. सी यू अगेन. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि असेच व्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.